जो देईल आम्हाला खंबा त्याला पूर्ण पाठिंबा, जो देईल आम्हाला खंबा त्याला पूर्ण पाठिंबा। आरती झालं झालं तो उशीर झाला आपल्याला। प्रसादामुळे अमरांना विपत्तीतून शीघ्र मुक्त करून विजयी असा हा सम्राट राजा होईल। याप्रमाणे वसिष्ठ ऋषी बोलत असता देव पुष्पवृष्टी करीत झाले। अप्सरा नृत्य करिता झाल्या व गंधर्व स्वर गायन करते झाले। त्यावेळी आश्रमातील ऋषी संतुष्ट होऊन कुमारास आशीर्वाद देत झाले, हा बालक दीर्घायुषी व ओजबळ यांनी संपन्न हो असा आशीर्वाद कुमाराला ऋषीने दिला। नंतर वसिष्ठ ऋषीने शास्त्रानुसार त्यांचा नामकरण विधी केला। बाल भावाने ज्या अर्थी केव्हाही तुझे अंतकरण दूषित झाले नाही त्या अर्थी हे देव वंदिता तू नहुष या नावा। एवढी ताटा कुठं कुठं न्यायची बाहेर कुठं किती द्यायचे इथलं ताट कमी पडलं तर प्रॉब्लेम नाही। गुलाब ताईला बोलवा, आज आहे ना महाप्रसाद आहे, त्याचा पहिला भोग त्या देवांना दत्तगुरूंना स्वामींना त्यानंतर मग सर्वांना। आज आहे महाप्रसाद तळवळ आता गर्दी होईल इथं। एवढी माणसं असतील आता तर रिकामी दिसते। जेव्हा दत्तात्र्यांच चालू होईल खूप गर्दी आता जेवायची सुरुवात झाले पूर्ण, आता जेवायची लाईन आहे तर भरले भरगत दिसत ना।
बाबा आपल्याला पण दिसत आहे, आपण पण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किशोर चंद्रशेखरे घेतलंय वरून दारापैकी आता श्री स्वामी समर्थ जबाबदार स्वीकारणी जेवण द्यायचं आहे, जबाबदार स्वीकारणी जेवण करून द्यायचं आहे, त्याला महत्वाच्या सेवा बाकी आहेत, महत्वाच्या सेवा बाकी आहेत, यात्रेची विभाग जेवण घ्यायचं आहे. नवी उगवती शाल माननीय श्री राजू पाटील यांचं पण युट्यूब चॅनल आहे ना, तुमचं चॅनलचं नाव डॅशिंग राजू पाटील, डॅशिंग राजू पाटील यांच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.